आताची एक दुखद बातमी आपल्या हाती आली आहे। राज्यभर ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे। त्यासाठी मतदान केंद्र अधिकारी आपापल्या नियुक्तीच्या ठिकाणी साहित्य घेऊन जात असताना वेल्हे तालुक्यात मतदान साहित्य केंद्रावर दुचाकीवरून जात असताना ट्रकची धडक बसून एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वेल्हे तालुक्यातील धानेप गाव हद्दीत घडली आहे। सागर नामदेव देशमुख वय 33 वर्ष असे या शिक्षकाचे नाव असून अकोले तालुक्यातील वारंगुशी गावचे ते रहिवासी होते। वेल्हे तालुक्यातील कंधारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये उपशिक्षक म्हणून ते कार्यरत होते। त्यांची मतदान अधिकारी क्रमांक 3 म्हणून नियुक्ती झाली होती अशी माहिती वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली। सागर देशमुख हे पानशेतकडून कादवे मार्गे वेल्हे या ठिकाणी मतदान साहित्य वाटप केंद्रावर येत असताना त्यांच्या दुचाकीला MH12 MV5190 या ट्रकने जोरदार धडक दिली। त्यांना उपचारासाठी वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। याबाबत वेल्हे पोलीस ठाण्यात संबंधित ट्रक चालकावर गुन्हा दाखल करणार असल्याचे ठाणे अंमलदार औदुंबर अडवाल यांनी सांगितले आहे। या घटनेने शिक्षण विभागात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे।